हितवीर परिचे दून शक्ति अहंकार परम योद्धा श्री रामचंद्र मारिला सह परिवार हम बाबा माझा श्री राम जय राम जय जय राम। अहिल्या बोलू लागली या विश्वामध्ये अनेक युद्ध पाहिलेत म्हणले पण खरा म्हणले युद्ध कोण आहे प्रभू रामचंद्र आहे याने अहंकार रूपी सर्व कुटुंब परिवार नाहीसा केला अहंकाराला की अभिमानाला कामाला क्रोधाला पण या सर्वाचं म्हणले खरं निरसन करणारे कोण आहेत या विश्वातले खरे युद्ध असणारे खरे शूर असणारे खरे धीर असणारे प्रभू रामचंद्र आहेत ज्यांनी माझा अहंकार घालविला ज्यांनी ह्या सर्व असणाऱ्या गोष्टी माझ्या नाहीशा केल्या आणि शुद्ध स्वरूपाला त्या ठिकाणी मला प्राप्त केलं त्या ठिकाणी माझी अवस्था केली असं अहिल्या बोलतात। एसी अहिल्या करीत स्तुती गौतमा कळले ज्ञान शक्ती तेने ओनी शीघ्र गती स्वय रघुपती पूजिला श्री राम जय राम जय जय राम। मालकीर बोलायली ज्ञान एवढं गौतम ऋषीने पाहिलं म्हणजे आपण कोण दिवस उभा काय झालं म्हणले काय बोलती बाई म्हणले कोण अहिल्या जिला मी शाप दिला तिच्याकडे एवढं ज्ञान आणि कळलं पाहिजे आपल्या पेक्षा वरिष्ठ असली म्हणले पाहिजे महाराज तुमचं ऐकायचं माझं कशाला उगत येडं वाटलं हे म्हणणं गरजेचं असतंय नाही तर उगं बाह्या मागं बाहेर करणार नाही महाराज मला बसू द्या काय बसतो तू तुझा अधिकार बघ ना हे कळायला पाहिजे आपल्या आपल्या अंतरातून त्या ठिकाणी आणि तसं गौतम ऋषीनं हात जोडले म्हणले या आईल्या आणि हे तुला ज्ञान प्रभू रामचंद्राने दिलं रामा मी काहीच नाही ना म्हणले धावतच गेले रामाच्या चरणावरती नतमस्तक झाले पूजन केलं आणि काय बोलू लागले काम क्रोधा निर्दळी गौतम अहल्या श्री रामे निष्काम दोघांची व्रती सहज सम रामे परब्रह्मा पावली श्री राम जय राम जय रामे परब्रह्म पावली व्रतीच नाहीशी झाली त्या ठिकाणी द्वैतच निघून गेलं बरोबर आहे का लिंगाच्या सगळं गाठी सुटल्या त्या ठिकाणी भागवत महाराजांनी सांगितलं तसं आपण सर्व सर्वांच्या ठिकाणी एकच आत्मा आहे पण ही दृष्टी का आपल्याकडे आपण त्या दृष्टीनं पाहतो का बसलेले सर्व असणे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तुम्हाला अर्ची तसे भक्ती बोल जरी गंगावरती स्वीकाराल असं कोण म्हणतंय का तुम्ही भगवान शिवशंकराच्या मूर्ती तुमच्या चरणावर मी नतमस्तक असं माऊली म्हणले ना माझ्यासारख्या असल्या काही नाही मिले रामायला कहायचं अरे तुम्ही आहेत तर सर्व वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना अशी अवस्था आहे म्हणून म्हणले ही वृत्ती निर्विकल्प केली गौतम ऋषीची अहिल्याची आणि परब्रह्म स्वरूप अवस्था त्यांची प्राप्त झाल्यामुळं रामाचं स्तवन त्या ठिकाणी दोघही पती पत्नी करू लागले श्री रामे देवनी भेटी दोहींची सोडिली लिंग गाठी सचितानंदे आले पुष्टी दोघा समा दृष्टी समत्वे श्री राम जय राम जय जय राम। आपली अशी होती दृष्टी दोघा समत्व समदृष्टी अशी होती का तुम्हाला नाही तर मतवाद करावं लागतं हे आहे ते एखाद्या महाराज असे म्हणणार नाही ना काय नाही जेवढं माझं कार्य आहे तेवढं तुझं कार्य आहे लिंग गाठी नाहीशी झाली त्या ठिकाणी तू निघून गेलं अहिल्या ही रामच आहे गौतम ऋषी ही रामच आहे अहिल्याच्या या अंतकरणामध्ये आत्माच आहे ब्रह्मस्वरूप आहे जगत नित्य आहे त्या ठिकाणी ब्रह्म सत्य आहे ही समत्व दृष्टी प्राप्त झाली दोघालाही लिंगाची असणारी जी काही गाठ होती संशय होता तो नाहीसा झाला आणि मग चराचरामध्ये या विश्वामध्ये त्या ठिकाणी हे विश्वाची माझी घर आयशी मती जायाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला या अवस्थेला प्राप्त झाली ना महाराज पुन्हा कोण राहत या किंबहुना चराचरामध्ये आपणच आहे हे बघितल्यावर दुसरा परमार्थ उडकायचा राहिलं का कुठं महाराज हा काय ना का बघू आता मी किती वाढणार आहे तुम्ही हात माझ्याकडे काय दया वाचा दिली पण दोहींचे एक देखने पण दोहींचे एक सावध श्रवण दोहींचे एक मन उन्मान दोन्ही चैतन्य घन श्री रामे श्री राम जय राम जय जय राम दोघाचं श्रवण एकत्व दोघाचं देखणं समदृष्टी एकत्व त्या ठिकाणी म्हणले आणि त्याच्यामुळे जे घन आहे दोघं जे काही असणारे श्रवण करणार दोघं जे काही आचरण करणार एक वृत्तीनं एकत्वानं अशी अवस्था गौतमाची अहिल्याची झाली म्हणून सांगतात दोहींचा एक आत्मा एक प्राण दोहींचे एक अंतकरण दोहींचे एक निज ज्ञान दोघे सुख संपन्न एकात्मा श्री राम जय राम जय जय संपन्न एकात्म
आत्मा एकच आत्मा दोघाचा त्या ठिकाणी झाला म्हणले आणि त्याच्यामुळे जी काही सर्व असणारी अवस्था होती दोघाचं असणारं वर्तन होतं आचरण होतं कर्म होतं हे एकच कर्म दोघ करू लागले एकच अवस्थेनं वर्तन करू लागले त्याच्यामुळे द्वैत कुठलंही राहिलं नाही अशी एक रूप अवस्था एकदृष्टी अवस्था गौतम ऋषीची अहिल्याची झाली म्हणून त्या ठिकाणी नाथ बाबा आपल्याला सांगतात.